प्रशांत आणि प्रकाशनी खटपट केली, आनंदाला समजावलं, प्रभाकरला सुद्धा आवडलं. चौघ जण आले होते, पूर्ण तयारीनिशय आले असणार, म्हणजे बोलताना जाणवत होतं मला. आधी वाटलं काय बोलतायत, पण नाही, नंतर बरं वाट, खरंच खूप बरं वाटलं. प्रशांतनी पुढाकार घेतला ते बरं झालं. गुणी आहेत हो आपली पोरं माई, आपण उगाचच काळजी करतो. आता घ्या. असेच मदत करत राहिले ना सगळेजण आनंदाला, तर त्यालाही जोम येईल जरा काम करायला. हा चला, एक ओझ उतरलं. आता त्या प्रसादलाही बोलवून घे, पुरे झालं आता त्या वाळवंटात. जरा आपल्या माणसात येऊन राहा म्हणावं. अहो आपण लाख म्हणू, पण त्यांना पटलं पाहिजे ना. आपण म्हणत राहिलो ना म्हणजे येईल एक दिवस, आपण बोललोच नाही तर कसा येईल. आणि आता विशाल सुद्धा रमलाय ना इथे. अरे हो खरंच, विशालची आता जाण्याची वेळ आली असेल ना. हो, पुढच्या गुरुवारी जाणार. निघालं इतक्यात? शाळा सुरू होईल ना, त्यांना तिकडे शुक्रवारी सुट्टी असते, म्हणून गुरुवारी जाणार आहे. म्हणत होता अण्णा, आय विल मिस यू ऑल. म्हणजे? अरे हो, म्हणजे म्हणत होता तुमच्या सगळ्यांची आठवण येईल मला. अरे हो. आणि हे काय माई, मुलांनी काही केलं नाही त्याच्यासाठी, म्हणजे पार्टी बिर्टी? झालं शॉपिंग? होतंय. मला बारीक व्हायला पाहिजे ना जरा. आता हसते काय? मंग्या म्हणतो शरीर हे नटाचं इन्स्ट्रुमेंट असत, वाद्य कायम सुरात असलं पाहिजे. त्याच्याकडे बघून वाटत नाही तसं. तो कुठे नट आहे, त्याला आहे सूट. तू दिल्लीला गेल्यावर तिथे मंग्या नाही, आम्ही नाही, कुणाशी भांडशील? मिळेल कोणीतरी. आणि आम्हाला? तुम्हालाही मिळेल कोणीतरी, काही थांबत नाही कुणाचं कुणा वाचून. अलकाताई, एक मदत हवी होती, करशील काय? गा का, तुला दिल्लीसाठी परवानगी नाही का दिली? हे बघ, ते वेगळं. का वेगळं? कसं वेगळं? हे बघ, मी स्टेज बाय स्टेज सांगितलं, आणि मे बी त्यांना असंही वाटलं असेल की ते नाही म्हणाले तरीही मी ऐकणार नाही. म्हणजे मी सगळं ऐकते, भांडत नाही, त्याचं हे फळ का? हे बघ लतिका, मी बोलून कुणी ऐकलं असतं तर नक्की मी सांगितलं असतं, शपथ. तुझं लग्न ठरत होतं त्यावेळेला किती बोलले मी, पण कुणी ऐकलं का माझं? मला वाटलं होतं तू मदत करशील. आपल्या इव्हिनिंग क्लबचं काय झालं? काय होणार, कुणाच्या लक्षात तरी आहे का असं काही होतं म्हणून? आणि बाकीच्यांचं सोड ग, तू काय करणार आहेस तू बोल ना. आता तुझं काम झालं ना, आता तुला पर्वा नाही कुणाची. हे बघ लतिका, तसं नाहीये. तसंच आहे ग, तसंच आहे, नाहीतर तू इतकी टाळाटाळ केलीच नसतीस. मी कुठं म्हणते तुला तू परवानगी घेऊन ये, तू फक्त बोल एवढंच तर म्हणतेय ना मी, पण तेवढं सुद्धा करायला तयार नाहीस तू. मला वाटलं होतं मी अमेरिकेला जाणार म्हटल्या बरोबर अण्णांशी बोलायला जाशील, पण तुला फक्त स्वतःसाठी भांडता येतं, फक्त स्वतःसाठी. आता मला कळलंय बरोबर. लतिका प्लीज काही बोलू नकोस ग, तू स्वतः करिअर करावं आणि मी काही करू नये, नुसतं घरी बसून राहावं. माई अण्णा आई बाबा म्हणतील तसंच वागावं, असंच होत तर गेलेस ती की धनंजयकडे.
कुणाचं तरी ऐकायचंच ना, त्याच ऐकलं असत मग. शालिनी आले ग मी, येतेस ना? हो हो आले. हाँ. अगं बाई कॅल्क्युलेटर राहिला. अगं हा काय इथे ये. काय ग, काय झालं सांग तरी. लतिका हो भांडतीये सारखी सकाळपासून. अण्णांकडे जाते म्हणाली म्हणून घाबरली मी. कशावरून भांडते एवढी? अमेरिकेला जायचं म्हणतीये शिकायला. अलकी जाते ना, हिच्या डोक्यात भूत शिरलं लगेच. तू तिचं नीट ऐकून तरी घेतलंस का? आधीच नको म्हणालीस. म्हटलं आता हे काय नवीन खूळ भरले तुझ्या डोक्यात, तर संतापली म्हणाली तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही, माझं कुणी ऐकूनच घेत नाही. आदळापट केली हट्ट केला कीच सगळं मिळतं. शहाण्या मुलासारखं वागून काहीच आपल्या मनासारखं होत नाही असा त्याचा अर्थ होतो. हे बघ लतिका, सगळी मुलं आपल्या आई वडिलांना सारखीच असतात. मग अलका ताईला कसं जाऊ दिलं तुम्ही आणि मला मात्र म्हणता नको. मी तुला म्हटलं होतं की नाही तुझ्या बाबांना विचार. पण का त्यांना विचारले की ते म्हणणार अण्णांना विचार. मग अलका ताईनं कुणाला विचारलं होतं सांगा मला? सरळ गेली फॉर्म आणला भरून टाकला, मग आता इंटरव्ह्यू होते झाला ऍडमिशन मिळाली, मग आता काय जा दिल्लीला. मी एवढी माहिती काढली, विषय ठरवला, अमेरिकन सेंटर मध्ये जाऊन आले, पुढच्या महिन्यात 24 तारखेला परीक्षा आहे, ती तुम्हाला न सांगताच द्यायला हवी होती का? तू नीट जरा सगळं पहिल्यापासून सांगणार आहेस का? कसली माहिती काढलीस तू? मला हवे ते कोर्सेस कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीज मध्ये आहेत. मग ते आहेत? हो, मिशिगन मधल्या वेन स्टेट मध्ये तर अगदी मला हवं तेच आहे अण्णा. कुठला विषय निवडलास तू? आशिया मधल्या बायकांचे बिहेवियरल पॅटर्न्स, खास करून इंडियन सबकॉन्टिनेंट मधले. का हाच विषय का निवडलास? कारण मी अक्का माई पासून माझ्यापर्यंत अगदी कलिकापर्यंत कितीतरी बायकांना अगदी जवळून ओळखते. त्यात आता जानकी, जानकीची आई, धनंजयची आई, कितीतरी स्पेसिमेन्स आपल्याच घरात आहेत अण्णा. त्यांच्या सगळ्या इश्यूजची सगळी कॉम्प्लेक्सिटी मला चांगली माहीत झाली अण्णा. मी जो थीसिस लिहीन तो अकॅडमिक असणार नाही, माझ्या स्वतःच्या अनुभवांवर आधारलेला असेल. धनंजयची आई नाही म्हणजे तूच विषय काढलास म्हणून सांग, त्यांचा सुद्धा विचार करायलाच हवा. मग आता त्यांना जाऊन विचारू मी? म्हणजे त्या आघाडीवर एकदा सूक्ष्ममोक्ष लावायलाच हवा. धनंजयचा काही कॉन्टॅक्ट आहे तुझा? एखाद दुसरी मेल आली होती त्याची. मग मी त्याला लिहिलं, आई वडिलांशी मला काही बोलायचं नाही, तू प्रत्यक्ष ये मग आपण बोलू काय ते. आणि तिकडे गेल्यानंतर मी भेटीन त्याला, आता मी घाबरत नाही. आणि तो म्हणाला राहा माझ्या बरोबर तर विचार करेन. पण हेच आपलं आयुष्य असं नाही समजणार. याचाच अर्थ लतिका, तुझ्याबद्दलचा निर्णय घेताना अनेक गोष्टींचा विचार करणं भाग आहे. हे पटतंय तुला? हो. पण म्हणजे मी धनंजयची बायको म्हणून अमेरिकेला जाणं मान्य होतं तुम्हाला, पण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जाणं मात्र नाही. असा अर्थ नाहीये तुझा. पण ध्यानी मनी नसताना तू एकदम जायचं म्हणालीस तर तडकाफडकी आम्ही काय उत्तर देणार आहोत?
जरा विचार करायला वेळ दे आम्हाला. देशिन हो लहान असताना नाही एकीला फ्रॉक शिवला की सगळ्यांना, एकाला गोवर आला की सगळ्यांना. तसंच आहे ते, नुसते वयाने वाढलेत. काय चुकलं ग तिचं? तिने काय जन्मभर असंच राहायचं का? शिकू दे की, शिकायला कुठे नाही म्हणते मी, पण तिथेच कशाला? तो धनंजय ज्या देशात आहे तिथेच कशाला जायला हवंय? अगं केवढी मोठी आहे अमेरिका, कशाला भेटी होणार आहेत त्यांच्या? आणि झाल्या तर का आकाश कोसळणार आहे? नाही, परत भेटले तर पुन्हा एकत्र येतील, सगळं सुरळीत होईल पुन्हा. हे बघ, एवढा पुढचा विचार करायला नको लागूस. ठीक आहे, त्याला भेटायला जाणार नाहीये तिकडे, ते दोन्ही विषय स्वतंत्र आहेत, उगाच त्यांची गल्लत करू नकोस. पण अगदीच अशक्य नाहीये ते, तोही आई वडील नसताना वेगळा वागेल कदाचित. वर्षभरात तोही बदलला असेल थोडाफार. हे बघ, तिच्याशी या विषयावर मुळीच बोलू नकोस. नाहीच बोलणार, आणि ती तरी कुठे धड बोलतीये माझ्याशी. काही विचारलं तर म्हणते माझं मी बघून घेईन, तुम्ही कलिकाकडे लक्ष द्या. चला माई, आपण आपलं काम करूया, उगीच बोलत बसले मी. शालिनी, लग्नानंतर लतिका अमेरिकेला जाणार होती, तेव्हा तिचं तिकीट आपणच देणार असंच ठरलं होतं ना? हो. म्हणजे तिचे ते पैसे राखून ठेवलेले आहेत तर? हो, का हो? नाही, विचारून ठेवते. उद्या या विषयावर घरात काही निघालं तर माझे मुद्दे तयार पाहिजेत ना. सांगू. हां, प्रभात चॅरिटी ट्रस्ट, ॲन्युअल अकाउंट्स, इन्कम बाय वे ऑफ डोनेशन्स. मी एक तुला गोष्ट सांगतो लतिका, बघ पटते का? एका घरात दोन भाऊ असतात, एक हुशार असतो आणि एक आपला जेमतेम. दोघांचा रिझल्ट असतो, दोघे जातात आपापला रिझल्ट आणायला. आई वडील आपली वाट बघत असतात, त्यांना वाटतं मोठ्याला मिळतील आपले जेमतेम 40-45%. पण आमच्या धाकट्याला मात्र 90% वर मार्क मिळणार. दोघे घेऊन येतात आपापला रिझल्ट, आणि मोठ्याला मिळालेले असतात 52%. त्याचे वडील त्याला म्हणतात वा वा छान छान, बघितलंस, थोडा आणखीन अभ्यास करशील ना तर अधिक मार्क मिळतील तुला. आणि धाकट्याला मिळालेले असतात 88%. वडील म्हणतात बघ, तरी तुला सांगत होतो टिवल्या बावल्या जरा कमी कर. याचा अर्थ धाकट्यावर प्रेम नाही असं आहे का? सगळे समान, याचा अर्थ प्रेम समान, मिळणारी वागणूक समान असेलच असं ना? कळतंय का मी तुला काय म्हणतो ते? प्रशांत दादाचा फोटो बघ, एक कार्टून दिसतोय. ए, पण आता हँडसम दिसतोय ना. ए, ए, ही इज माय डॅड. काय हा काय प्रसाद का नाहीये? अण्णा आहेत ते तरुणपणीचे. ये, यू मीन टू से अण्णा हॅड कर्लियर जस्ट लाईक माय डॅड? त्या फोटोत तरी दिसतंय. मी जेव्हापासून त्यांना बघते ना तेव्हापासून त्यांना टक्कलच आहे. मला वाटलं तू जन्माला आली आणि त्यांना एक टक्कल पडलं. चांगला. सांगा मला हा कसलाय? सांगतो कसला आहे? काय तू, प्रसाद काकाचं ऑफिस आहे मस्कत मधलं पहिलं. माईसाठी मुद्दाम त्याने अल्बम करून पाठवला. कलिकाताई, डॅड माईचा सगळ्यात लाडका आहे असं तो म्हणतो. ते तू तिलाच विचार बाबा. पण असेल, तू सगळ्यात लहान आहे ना. मी पण आहे. पण मी तर तुझ्यापेक्षा पण लहान आहे. तेच ना.
कलिकाताई यातले कुठचे फोटो मी नेऊ? तुला फोटो न्यायचे आहेत कशाला? मला माझ्या फ्रेंड्सना दाखवायचे आहेत. दिस इज माय फॅमिली. एक दिवस मला पण सगळ्यांचे असेच फोटो काढायचे आहेत. पण त्यापेक्षा तू घराचे फोटो काढ ना. विशाल, समजा हे घर पाडलं आणि नवीन बिल्डिंग बांधली तर आवडेल तुला? म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा मी इकडे येईन तेव्हा हे घर नसणार? समजा इन केस ए नवीन बिल्डिंग झाली की एसी करून घ्या. म्हणजे घर गेलं तर चालेल तुला? व्हॉट डिफरन्स डज इट मेक? तू थोड्या दिवसांसाठी आलायस ना म्हणून. पण समजा तू इथेच आलास कायमचा तर चालेल? मी येणारच नाही. प्रशांत दादा लग्नानंतर वेगळा राहणार. अलकाताई पण चालली. मुतिकाताई पण जाईल कदाचित. नंदू दादा त्याच्या मॅरेज मध्ये बिझी. मी एकटी पडणार. मग काय झालं? मी पण एकटाच असतो. तुला आवडतं? ऑफकोर्स. काय असलं एकटं असलं ना की आपल्याला काय हवं ते करता येतं. कुणाचीही कटकट नसते आणि हवं तेव्हा फ्रेंड्स असतातच. म्हणजे तुला आमची कटकट होते? नाही, मला माझ्या घराची सवय आहे ना. आणि मोठा म्हणत होता त्या दिवशी इंडिया इज माय कंट्री. ऑफकोर्स इंडिया इज माय कंट्री बट माय होम इज इन मस्कत.